गण गण गणात वोति। नमस्कार, श्री गजानन विजय अध्याय 9 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधे, लहानान वाचून मोठ्यांचा, मोठेपणानं टिके साचा, पतिता विण परमेश्वराचा बोलबाला होणे नसे, आम्ही आहोत पतित म्हणून न तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणीकांत, हे आता विसरू नको, परिस लोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्त्व भूमीवरी, ओहोळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तिला, याचा विचार करावा चित्ती आपुल्या माधवा, दासगणूला हात द्यावा बुडून द्यावे कोठेही, असो गोविंद बुवा टाकळी कर, एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर शेगावासी पातला, तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे, अलीकडच्या श्रीमंतीला श्रीमंताला मंदिरांचा कंटाळा, मोटारी क्लब बाय सिकलला याचे प्रेम बहु असे, तैसाना मोठे सावकार श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा, म्हणून मोठ्यांचे मंदिर वधू लागले नारी नर, आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका, त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकळी कर कथे करी, त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराचा, घोडा अति द्वाड होता, कोणासही मारी लाथा, समोरून कोणी येता त्यास चावे कुत्र्यासम, तोडी चराटे वरच्यावरी स्थिर न राहे क्षणभरी, कधी कधी कांतारी त्याने जावे पळवन, खिंकाळे रात्रन दिवस वाईट खोड्या बहु अस, आल्या होत्या मुक्कामास श्रोते तया घोड्याच्या, लोखंडाच्या साखळ्या होत्या त्यासी बांधण्या केल्या, त्या या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून, चरहाटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कथे करी निजले जाऊन शय्येला, रात्र झाली 2 प्रहर तमे आक्रमिले अंबर, दिवा भितांचे घुतकार होऊ लागले वृक्षांवरी, टिटव्या टिटी शब्द करीती वाघुळे भक्षा धुंडीती, पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले, सामसूम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे, कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यांनी, ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष घोडा बांधल्या ठायास, येते झाले सहजागती, जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती, साधू पुरुष अवतार घेती ईशाज्ञेने भूमीवर, औषधाचे प्रयोजन रोग निवारण्या कारण, देवी द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारिती, असे गजानन घोड्यापासी आले रात्र समयासी, जाऊन निजले अति हर्षी चहू पायात घोड्याच्या, मुखे भजन चालले होते गणिगण गणात बोते, या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो, त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे, जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवा वया कारण गणात हा शब्द असे, बोते हा शब्द देखा अपभ्रंश वाटे निका, बाते हा शब्द ऐका तेथे असावा निसंशय, बाया शब्दे करून घेतले पाहिजे मन, ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले, म्हणजे मना समजे नित्य जीव हा ब्रह्मास सत्य, मानू नको तयाप्रत निराळा त्या तोची असे, गिणी गिण गिणात बोते कोणी गणिगण गणात बोते, ऐशी आहेत 2 मते या भजनाविषयी शेगावी, त्यासी नर आपुले प्रयोजन आपणा कथेसी कारण, महाराज निजले येऊन चौ पायात घोड्याच्या, वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने, वाटे या भजनरूप साखळीने घोडा बांधूनही टाकिला, गोविंद बुवांच्या अंतरी धास्ती होती जबर खरी, म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला, तो ठाण्यावरी घोडा शांत ऐसा पडता दृष्टीप्रत, गोविंद बुवांच्या चित्तात अति नवल वाटले, तो आपुल्या मनी म्हणे हे ऐसे झाले कशाने, का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा, म्हणून राहिला शांत हे न काही कळो येत, हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला,
हे काय आहे ते पाहाया गेले, तो एक माणूस दिसले, चोहो पायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या। अति निकट येऊन पाहू लागले निरखुने, तो दिसले कैवल्यदानी, तेथे गोविंद बुवाला। ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत, हे कळले कारणासहित, मज लागी येधवा। समर्थांच्या सहवासे घोडा शांत झालासे, जेथे कस्तुरी तेथे नसे, दुर्गंधाला थारा कदा। समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यादरी, शीर ठेविले निर्धारी, अष्टभाव दाटले। मुखे करू लागले स्तवन, आपण खरेच गजानन, विघ्नांचे करीतसा कंदन, याचा प्रत्यय आज आला। माझा घोडा द्वाड अती, सर्वही ज्याला भीती, तेथेच आलात गुरुमूर्ती, हरण्या त्याचा द्वाडपणा। ह्या घोड्याच्या अचाट खोडी, चालता मध्येच मारी उडी, क्षणाक्षणा मागल्या झाडी, हा दुगाण्या महाराज। मी गेलो होतो कंटाळून, म्हणून बाजारा लागून, गेलो विकाया कारण, परीन कोणी घेईया। मी फुकटही द्या लागलो द्याया, परीन कोणी तयार घ्याया, त्यावरी आपण केली दया, हे झाले फार बरे। आम्हा कथे कऱ्याचे, घोडे पाहिजे गरीब साचे, घरा माझी धनगराचे, नाही वाघ कामाचा। ऐसा झाला प्रकार, घोडे झाले गरीब फार, जडजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले। घोड्यास म्हणाले आता गड्या, करू नकोस येथून खोड्या, त्या येथेच रोकड्या, द्याव्या अवघ्या सोडून। तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी, वागत जावे बैलापरी, त्रास न देई कवणाते। ऐसे त्यासी बोलून गेले निघून दयाघन, कृपा कटाक्षे करून पशुही त्याने आकळीला। असो श्रोते दुसरे दिवशी, मळ्यात असता पुण्यराशी, आले गोविंद बुवा दर्शनासी, घोड्यावरी बैसून। घोडा गोविंद बुवांचा, शेगावासी ठाऊक साचा, कोश अवघ्या खोड्यांचा, भीत होते त्यासी जन। तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण, गोविंद बुवा ही घेऊन पिडा कशास येथे आला। मुले बायका मळ्यात आहे पहा वावरत, तुमचा घोडा करील घात, सहज लिलेने कवणाचा। गोविंद बुवा त्यासी बदले, तुमचे म्हणणे मी ऐकिले, माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी। त्याने खोड्या दिल्या टाकून, झाला गोगल गाई समान, आता भ्या वयाचे कारण, काही न उरले कोणासी। चिंचे खाली उभा केला, टाकळी करांनी घोडा भला, चराटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर। भाजीपाला कोवळा घास, मळ्यात होता विशेष, परी ना लावली त्यास, तोंड घोड्याने एकाही। पहा संतांची केवढी शक्ती, पशुही आज्ञेत वागती, पत्र्यात आरंभिली स्तुती, गोविंद बुवांनी समर्थांचे। श्लोक अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणाकळे, असो खलही तेवढा केवढा तव कृपे सुमार्गी वळे। उणे पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझिया वरद हस्त ठेवा झणी। ऐसी स्तुती करून गेले गोविंद बुवा निघून, घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामा कारणे। प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काहीतरी धरून जीवी हेतू आपुल्या श्रोते हो। त्या यात्रेकरू मंडळीत बाळापुरचे दोन गृहस्थ, आले काही धरूनी हेत समर्थांच्या दर्शना। पथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा, पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन। का किया गांजावर समर्थांचे प्रेम फार, तो आपण आणीला सार आणीला जर तरी कृपा होईल त्यांची। लोक आणती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरवा, गाठ धोतरा बांधून ठेवा, ना तरी विस्मृती होईल। पुढल्या वारीस दोघे जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा तो आणावया। शीर ठेविता पायांवरी आठवण त्यांना झाली खरी, की नाही आणीला बरोबरी गांजा तो आपण। आता पुढच्या वारीसी दुप्पट आणू गांजासी, ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो। पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणण्याचे विसरले, कर जोडून मात्र बसले, स्मृती नसे गांजाची। ते स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारून धोतरासी, विसरती जिन्नस आणावया। जातीने आहेत ब्राह्मण, तेच आपुले भाषण, करीती आपण होऊन
खोटे पहा सर्वांशी, ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण, या तत्वा लागून न जाणती चांडाळते। द्विजे निज धर्म सोडिला, आचार विचार सांडिला, ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत। बेटे मनिक नवस करीती आणि हात हलवीत येथे येती, अशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ। बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच तो घन निळ कृपा करीतो भास्करा। हे शब्द त्या दोघांसी अति लागले मानसी, पाहू लागले एकमेकांसी कुतूहल दृष्टीने। पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण, हा जगत चक्षु गजानन सूर्यापरीच असे हो। आपण नवस केला मनी तो जाणीला समर्थांनी, आता येऊ घेऊनी चला गांजा गावातून। ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले। गांजा आणावया भले तई महाराज बदले त्या, आता शेळ्या कढी प्रत का हा उगा आणिता उत। सार नाही किम पी यात मी न हपापलो गांजाला, आता आणण्या गांजा प्रत नका जाऊ पेठेत। मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या, लबाडाचे न हेतू पुरती ही खूण गाठ बांधा चित्ती। तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा, पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम। परी कदा न चुकवा नेम पाच वाऱ्या येथील कर्या, का 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 की हा येथे स्थिर आहे मृणानीपती कर्पूर गौर। ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती, जा नमस्कार त्यासी करा, गांजा आणा वया न विसरा। परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी, ऐसा उपदेश ऐकून महाराजांसी वंदून। घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा, पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले। तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला, त्या बाळापुराची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते। आता बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी, कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पाही। दरवर्षी वारीस जाई पायी सज्जन गडाते, पती पत्नीचा विचार एक पौषमासी निघती देख। ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी, कुबडी कंथादास बोध सवे हे सामान अतिशुद्ध। साधुत्वाचा नवता मद तयासी की चढलेला, मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्यही झोळी फिरवी खरी। त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला, पौषवद्यात बाळापुर सोडी नवमीला साचार। कांता असे बरोबर पुतळाबाई नामजीचे, बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती। पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन, रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर। शेगाव खामगाव मेहेकर देऊळ गाव राजा पुढे, आनंदी स्वामी स जालनापुरी वंदुनिया जांब नगरी। जाय तेथे मात्र करी तीन दिवस मुक्काम, काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान। पुढे दिवर्यास येऊन वंदन करी गोदेला, पुढे बीड आंबे जोगाईचे मोहोरी बेलेश्वर स्वामीचे। पट्टशिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण, नरसिंगपुर पंढरपुर नाते पोते शिंगणापुर वाई आणि सातार असे जे गड्याच्या पायथ्याशी। माघ वद्य प्रतिपदेला तो येऊन पहुचे भला, श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवासी। यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने, श्री स्वामी समर्था कारणे खरा खराच रामदासी। ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वथा, दासनवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे। ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला, 60 वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून। माघवध्य द्वादशीस सोडून सज्जन गडास निघावे परत जावयास त्याने आपुल्या बाळापुरा। असो वद्य एकादशीसी बसला समर्थ समाधीपाशी, आले दुःखाश्रू लोचनासी शब्द न त्यासी बोलवे। हे रामदास स्वामी समर्था हे गुरु राया पुण्यमंता, माझे शरीर थकले आता वारी न पायी होईल। जरी बसून वाहनाते येऊ सज्जन गडाते, तरी तेही कठीण दिसते मज लागी दयाळा। नेम चालला आजवर आता पडू पाहे अंतर, परमार्थासी शरीर निकोप आधी पाहिजे। तरीच सर्व घडे काही हे रामदासा माझे आई,
हे म्हणण्याची जरूर नाही, आपण सर्व जाणत असा ऐशी प्रार्थना करून निजला शय्येस जाऊन तो प्रभातकाळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला. स्वप्नी म्हणाले रामदास, ऐसा न होई हताश, नको येऊ येथून खास या सज्जन गडाते. माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी, करावा तू आपुल्या घरी येईन मी नवमीला. तुला द्याया दर्शन हे मानी प्रमाण वचन, आपुल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले, कांतेसह परत आले बाळापुरास आपुल्या घरी. पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघ मासी, त्या बाळापुरासी ते आता अवधारा. माघ वद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास, आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला. दासबोधाचे वाचन रात्रीस हरी कीर्तन, दोन प्रहरी ब्राह्मण भोजन, धूपारती अस्तमानाला. बाळकृष्णांच्या मनात विचार हाची घोळत, पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी. बाळकृष्णांच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी, उत्सवा साह्य करावया. ऐसा थाट बाळापुरा नव दिवस झाला खरा. नववी दिवशी दोन प्रहरा अघटित आले घडून, श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी. उभे राहिले दोन प्रहरी नवमी तिथी लक्षून, बाळकृष्णांच्या द्वारात रामाभिषेक चालला आत. लोक झाले विस्मित गजाननासी पाहून, या म्हणू लागले बुवासी, उठा उठा हो वेगेसी, तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन. त्यावर बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले, त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरासी. परी आजच्या दिनी साची मी वाट पाहतो समर्थांची, त्या सज्जनगड निवासियाची आतुर होऊन ये ठाया. त्यांचा मसी करार आहे मी नवमीला येईन पाहे, ती वाणी असत्य नोहे ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय 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 रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. श्लोक अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची, पाहती जो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी. अजानु बाहू साजिरी उभी निजानंदामध्ये, करण्या गेल्या नमस्कार तो रामदास दिसले साचार. हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी, भाली त्रिपुंड उभा साचा होता गोपी चंदनाचा. नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजी, ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले. प्रेमाचे ते श्रोते भले नयनी साचले संचले आनंदाश्रू. तो सवेच दिसती गजानन त्याच्या नेत्रा कारण, कुबटी लंगोटी काहीच न त्रिपुंड शिरीचा जटाभार. पुन्हा त्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी रिजावे, पुन्हा जो निरखून पहावे तो मागुती गजानन. ऐसी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी, घोटाळलासे अंतरी कोडे काहीच उमगेना. मग म्हणाले गजानन रामदासासी प्रेमे करून, नको गांगरू देऊ मन तुझा समर्थ मीच असे. मागे बापागडावरी माझीच वस्ती होती खरी, आता शेगावा भितरी राहून येऊन मळ्यात राहिलो येऊन मळ्यात. तुला सज्जनगडी दिले वचन की दास नवमीस येईन, मी बाळापुरा लागून ह्याचे स्मरण आहे का. त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता, दे सोडोन अवघी चिंता मीच आहे रामदास. शरीर रूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस, याला काय म्हणावे. श्लोक आहे गीते ठाई वांसांसी जीर्णाने तो पाही, ऐसा मुळीन भ्रमिष्ट होई. चाल पाटी बसवी मला बाळकृष्णाचा धरून हात. गजानन आले घरात एका मोठ्या पाटी स्थित, स्वामी गजानन जाहले. बाळापुरी पुकार झाली गजानन आल्याची ती भली, मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायांचे. रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार, शेवटी रात्र होता तीन प्रहर. स्वप्न पडले बाळकृष्णा, अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वऱ्हाड प्रांती, संशय मुळीना धरी चित्ती तो धरिता बुडशील. मी तोच समजून करी गजाननाचे पूजन,
गीतेचे हे आहे वचन संशयात्मा विनश्यति. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी, मस्तक ठेविले अत्यादरी गजाननाचे पायावर. महाराज आपुली लीला मी ना समर्थ जाणण्याला, तो घोटाळा उकलीला तुम्ही स्वप्न देऊन. नवमी माझी सांग झाली, न्यूनता काही न उरली, अर्भकावरी कृपा केली तेणे धन्य झालो मी. आता काही दिवस राहा या बाळापुरास, हीच आहे मनी आस ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर, ऐक माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले, रस्त्याने न कोणा दिसले क्षणात पोचले शेगावी. स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, सुखद होवो भाविकांप्रत हेची इच्छी दासगणू, शुभम भवतु, श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य नवमोऽध्यायः समाप्तः. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोचे, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोचे.